ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे की होळी हा येत्या 17 तारखेला सण आहे, मग होळीच्या दिवशी कुठले प्रभावी उपाय करायचे, तर काही प्रभावी उपाय मी अपलोड केलेले आहे त्यांचे व्हिडिओ। गोमती चक्राचा एक प्रभावी उपाय मी याची उपाय मी टाकलेला आहे, ज्याने गोमती चक्राचे असे कुठले उपाय आहेत ज्याने व्यापारात उन्नती होईल किंवा तुमच्या जीवनात जर कोणी शत्रू बाधा करत असेल तर त्याने बाधा करू नये यासाठी काय उपाय आहेत, तर गोमती चक्राचे प्रभावी उपाय मी याआधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याआधी मी आपल्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे हाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी साधे सरळ सोपे असे काही 5-6 उपाय घेऊन आलेली आहे, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। आता पहिला उपाय कुठला आहे, तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्राला सफेद चंदन लावायचं आहे। बेलपत्र आणून त्या बेलपत्राला होळीच्या दिवशी सकाळी तर बेलपत्राला सफेद चंदन लावायचं आहे आणि ते चंदन लावताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ते मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करतानाही तुम्हाला जे काय हवं आहे, जी काय तुमची मनातील इच्छा आहे, ती बोलत बोलत तुम्हाला ती शिवलिंगाला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी भगवान शंकराला पंचमेव्याची खीर हा नैवेद्य दाखवायचा आहे। तुमची कुठलीही इच्छा असो ती पूर्ण होते। साधं एकदम बेलपत्राला एक सफेद चंदन, सफेद म्हणजे पांढरं चंदनच लावायचं आहे, दुसरं कुठलं नाही, पांढरं चंदनच त्या फक्त तुम्हाला बेलपत्राला एक थोडं लावायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे आणि ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती भगवान शंकराला म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। दुसरे म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि भगवान विष्णू म्हणजे कृष्ण यांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। खूप छान असतं, वैकुंठ गामी हो म्हणजे असतं ते छान असतं आणि जर तुम्हाला बाळकृष्णाचं झुलत्या म्हणजे झुल्यामध्ये बाळकृष्ण आहे असं दर्शन जर त्या दिवशी झालं तर ते अत्यंत शुभ आहे। वर्षभर तुम्हाला शुभता मिळेल, तुम्हाला सुख समृद्धी प्रदान होईल, काही करायचं नाही आहे। भगवान विष्णूंचं किंवा भगवान कृष्णाचं, भगवान विष्णू म्हणजेच आपले भगवान कृष्ण यांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्या दिवशी आणि त्याने काय होतं की तुम्हाला वर्षभर तुमच्यावरती भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो। आता तिसरा उपाय करायचा तर एक मुठभर काळे तीळ घ्यायचंय, मुठभर फक्त मुठभर काळे तीळ घ्यायचं आणि एका काळ्या कापडामध्ये त्यांना बांधायचंय होळीच्या दिवशी सकाळी। मुठभर काळे तीळ घेऊन तुम्हाला काळ्या कापडातच त्यांना बांधायचं आहे आणि दिवसभर ते तुमच्या जवळ ठेवायचं आहे। पुरुषांनी खिशात ठेवा, महिलांनी जसं जमेल तसं तुम्हाला कम्फर्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळ ते ठेवायचे आहे। दिवसभर ते काळं तीळ तुमच्या जवळ ठेवायचं आहे, मुठभर काळं तीळ, आणि होळी रात्रीच्या वेळेस होळी पेटल्यानंतर ते होळीमध्ये होळीच्या अग्नीमध्ये ते प्रवाहित करायचं आहे। याने होतं काय की तुमच्या मागचे जे काय सगळे त्रास असतील, सगळे दोष असतील, ते सगळे नाहीसे होतात आणि नजर दोष, कर्णी दोष, जो कुठलाही जो तुम्हाला त्रास होत असेल तर ह्या उपायाने तो पूर्णपणे नाहीसा होतो। काय नाही, फक्त एक मुठभर काळं तीळ घ्यायचंय, काळ्या कापडामध्ये बांधायचंय, ते तुमच्या जवळ ठेवायचंय आणि संध्याकाळच्या वेळेला होळी पेटल्यानंतर ते तुम्हाला होळीमध्ये प्रवाहित करायचं आहे। असा हा साधा सरळ सोपा उपाय आहे। अजून एक सांगायचं झालं तर होळी पेटल्यानंतरची राख शिल्लक राहते म्हणजे तेव्हाच्या तेव्हा गरम राख, म्हणजे काही वेळाने जी राख असते ती राख घरी आणायची आहे आणि आपल्या घरी एखाद्या चांगल्या जागी तिला ठेवून द्यायची आहे। असं म्हटलं जातं की होळीची जी गरम राख असते ती आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते आणि याने होतं काय तर तुमच्या घरात शांतता निर्माण होते आणि एकमेकामध्ये प्रेम निर्माण होतं। गरम राख म्हणजे एकदमही गरम नका घेऊन येऊ आणि एकदमही हाताने नका घेऊन येऊ, एक चमचा वगैरे घेऊन जा आणि तुमचे जे पूजेचं ताट असेल त्यामध्ये एक चमच्याने थोडीशी ती राख घेऊन यायची घरामध्ये आणि चांगल्या ठिकाणी ठेवून द्या, याने घरात तुमच्या शांतता होईल आणि तुमच्या घरात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल, घरात सुख समृद्धी नांदेल। म्हटलं जातं होळीची गरम राख आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते, तर थोडा वेळ थांबायचं आहे आणि ते गरम राख तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे।
अजून एक उपाय सांगायचं झालं तर जर तुम्हाला राहूचा दोष असेल तर राहूचा दोष कमी करण्यासाठी काय करायचं आहे की एक नारळाचा गोटा त्यामध्ये खोबरेल तेल आणि त्यामध्ये थोडा गुळ घ्यायचा आहे आणि तो नारळ अंगावर 7 वेळे उतरवून घ्यायचा आहे. स्वतः करायचं असेल तर स्वतः उतरवा किंवा दुसऱ्यांकडनं तुमच्या अंगावरती 7 वेळेस उतरवून घ्या किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना कुठे कुणाला राहूचा दोष असेल तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करा किंवा स्वतः तुम्ही करत असाल तर स्वतःच्या अंगावर 7 वेळेस उतरवून घ्या आणि तो होळीमध्ये होळीमध्ये अर्पण करा म्हणजे होळीमध्ये प्रवाहित करून द्या. याने काय होतं की तुमच्या राहूचा त्रास निघून जातो आणि तुमची अडलेली जी काय कामं आहेत ती मार्गी लागतात. दुसरा म्हणजे जर तुमच्यावरती खूप दुर्घटना येत असतील, संकटे फार येत असतील तर काय करायचं, 5 लाल गुंजा 5 काळ्या गुंजा आणि 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या. म्हणजे 1 5 लाल गुंजा आणि 5 काळ्या गुंजा घ्यायचा, 1 नारळ घ्यायचा आणि होळीला अशी प्रदक्षिणा मारायच्या, 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि सर्व गुंजा आणि नारळ हे होळीमध्ये टाकायचं. आता ते टाकायचं कसं आहे तर ह्या पद्धतीने टाकायचं, म्हणजे होळीकडे पाठ करून डोक्यावरून ते होळीत टाकायचं आहे. म्हणजे 5 गुंजा अशा असं तुम्ही घेतलेले, तुमच्या 11 फेऱ्या झाल्या तर होळीकडे पाठ करायचे आणि या पद्धतीने तुम्हाला म्हणजे डोक्यावरनं होळीत टाकायचं आहे, असं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे याने तुमच्यावरती जे काय संकट येत असतील, जे काय तुमच्या दुर्घटना तुमच्या घरात घडत असतील तर त्या घडणार नाही. असे साधे सरळ 5 ते 6 उपाय घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आली होती. हे बघा, करून बघा, केल्याशिवाय समजत नाही. आणि लोक म्हणतात आम्ही काहीच करत नाही तर आमचं काय होतं, तर असं काही नाहीये की ज्याची ज्याची इच्छा आहे तुम्हाला जे काय त्रास असतील ते हळूहळू कमी होता. यातील कुठलाही एक उपाय करा, सगळे करत असाल तर खूप चांगलं आहे, नाही तर एखादी करा. कारण काही काही गोष्टी आपल्याला अव्हेलेबल होत नाही. मग साधे सरळ उपाय करायला काय आहे, जे आपण सहजच आपण आपल्याला बाजारातनं विकत मिळू शकतात आणि खूप कमी खर्चात ह्या गोष्टी मिळतात. तर ह्या गोष्टी करून बघा, हे बघा करण्याजोगे आहेत, साधे सरळ उपाय आहेत. आपण त्रस्त असतो आणि आपल्याला माहिती नसतं की माझी कामं का अडलेली आहेत किंवा मला काय असा दोष आहे की जो माझी कामं पूर्ण होऊ देत नाही आणि आपण त्या गोष्टीमध्ये गुंतत जातो, का नाही होत, आपण आपल्या आपल्याच विचारात असतो. मग हे बघा, असे उपाय केल्याने जर आपल्याला आपली कामं मार्गी लागतंय किंवा आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत आहे, हे सर्व आपल्याला आपल्या स्वामी महाराजांनीच दिलेलं आहे, तेच आपल्याला बुद्धी देतात, तेच कुणाच्या नि कुणाच्या तोडून आपल्याला असे उपाय सांगत असतात आणि त्याच्यामुळेच आपला फायदा असतो, हे सर्व आपले महाराजच घडवून आणतात. असा छोटाशी उपाय मी घेऊन आली होती. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते हा व्हिडिओ इथे संपन्न करते. भेटूया अशाच नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचे आहे, तर अशा व्हिडिओसोबत लवकरच भेटते. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.